चला पागल ना कौन ऐसा आवाज असते एवढा काय करणार आता चालू आहे म्हणून तो गला बुंदला प्रोत्साहन नाही देत दस संख्या झाली होती आठ डावा पाच चेंडू आठ डावा शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे करणचा देखील स्ट्राइक ऑनला असेल तर रोहन यशला निर्द परंतु एकाच धाव असेल दस संख्या इथे एक निवाड दस संख्या येऊन पोचली ती नऊ धाव पहिल्या षटक समजत दस संख्या येऊन पोचली नऊ धावा डीजे दिलीप सातारकर सर सुद्धा आपल्या सोबत जोडले जात आहेत उपशाखा प्रमुख वार्ड क्रमांक 17 चे मूर्ती लहानपण कीर्तिमान दिलीप दादा सातारकर यांचे व्यासपीठावरती आगमन होते त्यांना 2024 युवासेना चषक इथे व्यासपीठावरती त्यांना आमंत्रित करण्यात येते दिलीप दादा सातारकर यांनी व्यासपीठावरती यावे मूर्ती लहानपण कीर्तिमान असे कल्याण शहरामध्ये गाजलेलं व्यक्तिमत्व दिलदार व्यक्तिमत्व दिलीप दादा त्यांना समोर स्टेजवरती व्यासपीठावरती बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी कॉमेंट्री बॉक्स यावेळेस फटका चांगला रन देखील चांगली चेंडू सी मा रे शा पार चौकार ताजूचा देखील स्ट्राईक ऑन ला असेल तो दिवेश यातला फटका चांगला धावची संधी आहे परंतु एकच धाव दसन घेते एक निवड दसन घेऊन पोचली ती 15 धावांवर तीन चेंडू 15 धावा अजूनही तीन चेंडू एक शिल्लक गोंदाज ताजू देखील स्ट्राईक ऑन ला असेल तो रोहन संकेत पाटील देखील आगमन झाले देखील सामना एन्जॉय करता रे याला धावची संधी आता मात्र रिव्ह घेतला गेलाय
चार बस व्हा याला फटका चांगला आहे तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला शुभम कडनं परंतु एक धाव रोकू शकत नाही धावसंख्या तिथे एक निवड धावसंख्येऊन पोचली ती 17 धावांवर 5 चेंडू 17 धावा शेवटचा अंतिम एक चेंडू शिल्लक आहे धावसंख्येऊन पोचली 17 धावा स्ट्राईक ऑन लागलाय तर रोहन याचा टॅप करतोय फटका चांगला आहे परंतु एकच धाव धावसंख्या ते एक निवार धावसंख्येने पोचली ती 18 धावा दुसऱ्या संपत्यानंतर धावसंख्या पोचली ती 18 धावा थँक्यू धावसंख्या पोचली ते 18 धावांवर एक गडी बाद देखील झाला आहे तिसरा शतक घेऊन आहे गोंदई ट्रॅकर कोणताच घनश्याम शिंदे उर्फ पप्पू पप्पूकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे तोच पप्पू गोंदई ट्रॅकवर याचा फटका चांगला आहे परंतु एकच धाव धावसंख्या एक निवड धावसंख्येने पोचली ती 19 धावांवर एक चेंडू 19 धावा स्ट्राईक ऑन लागला तर रोहन रोहन आणि दिवेशची जोडी आणि गोंदई ट्रॅक कोणता घनश्याम शिंदे उर्फ पप्पू धावसंख्येने पोचली 19 धावा एक चेंडू 19 धावा शेवटचे 5 चेंडू शिल्लक गोंदाज पप्पूचे देखील यातला फटका चांगला आहे परंतु एकच धाव धावसंख्या एक निवड धावसंख्येने पोचली ती 20 धावांवर 2 चेंडू आणि 20 धावा स्ट्राईक ऑन लागतो दिवेश दिवेश आणि रोहनची जोडी आहे आणि गोंदाज ट्रॅकर गोंदाज पप्पू बिग फाईट काटे की टक्कर कोण जिंकणारी मॅच यातला फटका चांगला आहे तेवढं चांगलं क्षेत्रक्षण परंतु एकदा रोकू शकत नाही धावसंख्या घेते वाट धावसंख्येने पोचली 21 धावांवर आता बप्पूचं देखील कौतुक करावं लागेल आतामध्ये एकही धाव निर आमंत्रण टाकली नाहीये याचा फटका चांगला आहे परंतु एकच धाव धावसंख्या एक निवड धावसंख्येने पोचली 22 धावा 4 चेंडू 22 धावा शेवटचे अंतिम 2 चेंडू शिल्लक गोंदाज पप्पूचे देखील स्ट्राईक ऑन ला असेल तो रोहन याचा बॅकफुट लावून पंच केला परंतु एकच धाव धावसंख्या एक निवड धावसंख्या किती वाट धावसंख्येऊन पोचली ती 23 धावांवर 5 चेंडू आणि 23 धावा शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल आतापर्यंत पप्पूचे देखील कौतुक करावं लागेल एकही आमंत्रण धाव टाकलेली नाही आहे त्या देखील जाणीव ही मॅच महत्वाची आहे स्ट्राईक ऑन ला रोहनला पोहोचतोय फुल सगळं माझा प्रयत्न परंतु एकच धाव तिसऱ्या समक्तीने धावसंख्या घेते वाढ धावसंख्येऊन पोचली ती 24 धावांवर डीजे
ट्रैक वर स्ट्राइक ऑनला रोहन आता पंचायत जुनिया समांतर धावा मिळते अवांतर धाव संख्या घेते वाढ धाव संख्येऊन पोचली ती 26 धावांवर याचा फटका चांगला आहे परंतु एकच धाव धाव संख्या घेते एक निवाड धाव संख्येऊन पोचली 27 धावा दोन चेंडू 27 धावा अवघ्या फक्त 2 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे तुमच्याकडे शुभम 2 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 चेंडू टाकावा लागतील माझा प्रयत्न फटका चांगला आहे परंतु एकच धाव धाव संख्या एक निवाड धाव संख्येऊन पोचली ती 28 धावांवर 3 चेंडू आणि 28 धावा अवघ्या 1.5 मिनिटांमध्ये 3 चेंडू टाकावा लागेल शुभम तुम्हाला धाव संख्या घेते धाव संख्येऊन पोचली 28 धावा फटका चांगला आहे धावची संधी आहे परंतु एकच धाव धाव संख्येते वाढ धाव संख्येऊन पोचली ती 29 धावांवर 4 चेंडू 29 धावा शेवटचा 1 मिनिटाचा खेळ शेवटचा 1 मिनिट उरलाय तुमच्याकडे शुभम आता पंचायत दुनिया समांतर धावा मिळते अवंतर धावसंख्या घेते वाढ धावसंख्येऊन पोचली 30 धावांवर चला स्टॉप वॉच सुरू आहे शेवटचे 40 सेकंड बाकी आहेत याला फटका चांगला आहे तेवढं चांगलं शतरक्षण डोराकडनं परंतु एकच धाव धावसंख्या घेते वाढ धावसंख्येऊन पोचली ती 31 धावांवर शेवटचे 30 सेकंड बाकी आहे शुभम चला शुभम जास्त खर्च करायचा नाही 20 सेकंड बाकी आहे शेवटचे तुमच्याकडे याला बॅकफूट लावून पंच केला परंतु एकच धाव धावसंख्येत एक निवाड धावसंख्येऊन पोचली ती 32 धावांवर येणारे 24 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे डीवाय डीजे मास्टर संधी ऐकू एक कोट
ऑनगोईंग मॅच सुरू आहे. डायरेक्ट जाऊया आपण अर्थातच आपण कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये. कर्ण सीसी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. नोट करायचे चार निवडा दासन पोस्ट येते. एक निवड दासन पोस्टली दहा धावांवर दोन चिन्ह आहे. दहा धाव अजूनही चार चिमडे आहे. शिले के गोंदा दिवेश देखील इंद्र सोळा चिन्ह आहे. तेवीस धावांची गरज आहे. तेवीस धावा सोळा चेंडू. चला पंचाऐंशी मदत करायचं नाहीये. चला स्पीडअप करायचं आहे. मुकेश रॉयल संघ इंद्र सव्वा चेंडू तेवीस धावांची गरज आहे. स्ट्राईक ऑनला शुभम लोखंडे आणि गोंदई ट्रॅक गोंदा दिवेशला पाहू शकतो आपण. सव्वा चेंडू तेवीस ची गरज. संध्याकाळ सगळ्यांचं स्वागत आहे. या सोबत पंचाने जुन्या समांतर धावा मित्र अवंतर दासन घेते. वाढ दासन की पोचते ते अकरा धावांवर. फक्त दहा मिनिटाचा खेळ, दहा मिनिटं असतील तुमच्याकडे. दहा मिनिटांमध्ये तुम्हाला दोन शतक टाकायचे आहेत. पुढे सगळं मारायचा प्रयत्न, फटका चांगला आहे. रन्स मिळले गे चार. तबिता वगैरे बेडा पार आलाय. शिवसेनेचा भगवा चौका. संख्येने पोहोचली ती पंधरा धावा येणारे. पंधरा चेंडू आणि अठरा धावांची गरज असेल. चला स्पीडअप करायचंय. स्टॉप वॉच लावलाय. येणारे पंधरा चेंडू अठरा धावांची गरज आहे. अठरा धावा पंधरा चेंडू. कोण जिंकणारी मॅच? बिग फाइट काटे की टक्कर. एक भाग विभागातील दोन भाग आमने सामने आलेत. स्ट्राईक ऑनला असेल तर शुभम लोखंडे मिस्टर 360 करून विभागला जातो. शुभम स्ट्राईक ऑनला आणि गोंदाई ट्रॅको गोंदाज दिवेश. यावेळेस पंचांचे दोन्ही समांतर एकच धाव असेल. दासंघी घेते वाढ. दासंघीन पोचली ती सोळा धावांवर. चला स्पीडअप करायचं आहे. चौदा चेंडू सतरा धावांची गरज आहे. दसंख्येऊन पोचली ती सोळा धावांवर. आता मला पंचायत दुनिया समांतर धावा मिळतील. अमांतर दासन घेते वाढ. दसंख्येऊन पोचली ती सतरा धावांवर. इंद्रे चौदा चेंडू सोळाची गरज आहे. सोळा धावा चौदा चेंडू. यासला फटका चांगला आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. आपण एक धाव रोखू शकत नाहीये. धावसंख्या घेते एक निवाड. दसंख्या घेते वाढ. दसंख्या पोहोचली ती अठरा धावांवर. चेक सन्मानीय आदरणीय मंगेश जी गोडे सर आपल्यासोबत जोडले जातात. प्लीज सर आपण यायचं. मुख्य मंचावरती आपल्याला विनंती आहे. युवासेना चषक 2024 रणसंग्रामामध्ये आपली जागा ही मुख्य मंचावरती आहे. वेलकम आगतम स्वागत.
शेवटचे चेंडू शिल्लक असेल धावसंख्या घेते वाढ धावसंख्येने पोहोचली ते 18 धावांवर येणार 13 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे 15 धावा 13 चेंडू तर स्पीडअप करा फक्त 8 मिनिटं असतील तुमच्याकडे 8 मिनिटांमध्ये तुम्हाला बाला चेंडू टाकावा लागतील यातला फटका चांगला बनतो एकच धाव धावसंख्येत एक निवड धावसंख्येने पोहोचली ती 19 धावांवर येणारे 12 चेंडू 14 धावांची गरज आहे 14 धावा 12 चेंडू कोण जिंकणारी मॅच का टिकी टक्कर बिग फाईट डीजे शुभम लोकंडे यातला फटका चांगला फटका फसलाय बिग विकेट डाउन शुभम लोकंडे बॅक टू पवेलियन डीजे नवीन फंदा मैदानामध्ये गेला तो अजित याने 10 चेंडू 13 धावांची गरज आहे इथून सामना टर्न होऊ शकतो दोन्ही संघाकडे तेवढी क्षमता आहे गोंदळ टर्न गोंदळ पराग चला स्पीड अप करा गमसुली अंधेरी संघ शिवमेड गंसुल अंधेरी संघ स्पीड अप करा यातला फटका चांगला आहे धावसंख्या घेते एक निवड धावसंख्येने पोहोचली ती 21 धावांवर इथे 9 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे 12 धावा 9 चेंडू स्ट्राईक ऑनला घनश्याम शिंदे उर्फ पप्पू भरपूर वर्षाचा अनुभव आहे पप्पूकडे क्षमता देखील आहे इथून एका दिवसात चौकोन आता अजून मॅच बघायला मजा येईल 9 चेंडू 12 ची गरज स्ट्राईक ऑनला घनश्याम शिंदे पप्पू धावसंख्येने पोहोचली 21 धावांवर चला स्पीड अप करा स्टॉप वॉच चालू आहे इकडून अन्यथा एक फिल्टर आतमध्ये घ्यायला लागेल सर्कलच्या फक्त 5 मिनिट वेळ शिल्लक आहे तुमच्याकडे 5 मिनिटांमध्ये तुम्हाला 9 चेंडू टाकावा लागतील इथून एका धाव खर्च केलेत धावसंख्येत एक निवड धावसंख्येने पोहोचली ती 22 धावांवर येणारे 8 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे स्ट्राईक ऑन लागले तो आता अजित येणारे 8 चेंडू 11 धावांची गरज आहे चला शिवमेट गंसुली अंधेरी संघ स्पीड अप करा जरा
शेवटचे 5 मिनिट असतील तुमच्याकडे. यसला फटका चांगला आहे, रन्स मिळले गे 4, तबी तो हो गया बेटा पार. आलाय शिवसेनेचा भगवा चौकार. डीजे इन्हें 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. स्ट्राइक ऑन ला अजित असतील. शेवटचे 4 मिनिट बाकी असतील. याला फटका चांगला आहे, एकच धाव. धावसंख्या इथे 1 ने वाढ, धावसंख्येने पोहोचली ती 27 धावांवर. इन्हें 7 चेंडू 7 धावांची गरज आहे. इन्हें 7 चेंडू 7 धावांची गरज आहे. चला स्टॉप वर सुरू आहे, लक्ष द्यायचं इकडे. 3 मिनिट 20 सेकंद चालू आहे. शेवटचे 3 मिनिट असतील. 3 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 चेंडू टाकावा लागतील, अन्यथा एक फिल्डर आतमध्ये यायला जाईल. इथे स्टॉप वर सुरू आहे. इन्हें 7 चेंडू 7 धावांची गरज आहे. स्ट्राइक ऑन असेल तो अजित आणि गोंदाई ट्रॅक गोंदाज मयुरेश. सहा चेंडू सहाची गरज. स्ट्राइक ऑन ला अजित, अजित घनश्याम शिंदेची जोडी आणि गोंदाई ट्रॅक गोंदाज मयुरेश. आता व्हाइट प्लस 1 पंचायत दुनिया सवंतर धावा मिळतील. अवंतर धावसंख्या घेते वाढ, धावसंख्या घेऊन पोहोचली ती. एकूण 30 धावा. इन्हें 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 4 धावा 6 चेंडू. आता मात्र गोंदाई ट्रॅक गोंदाज आलाय तो सुरज सरोज. फक्त 2 मिनिटाचं असेल. अवघे 2 मिनिटाचं. इन्हें 6 चेंडू 4 ची गरज. स्ट्राइक ऑन असेल तो अजित. सहा चेंडू 4 धावांची गरज आहे. गोंदाई ट्रॅक गोंदाज सुरज सरोज आणि स्ट्राइक ऑन असेल तो अजित. यासला फटका चांगला बनतो, एकच धाव. दंश घेते 1 निवड, धावसंख्या घेऊन पोहोचली ती 30 धावांवर. इथे 5 चेंडू 3 धावांची गरज आहे. स्ट्राइक ऑन ला घनश्याम शिंदे पप्पू. यासला धावची ती संधी आहे. संधी जसो ना घनश्याम शिंदे पप्पू बॅक टू पवलियन.
स्ट्राइक सन्माननीय आदरणीय चेक भावेशजी अवसरे सर शिवसेना शाखा प्रमुख प्लीज सर आपण यायचे मुख्य मंचावरती आपल्याला विनंती आहे आगतम स्वागतम सुस्वागतम वेळ सुद्धा समाप्त झाले यस ओव्हर टू यू कॉमेंट्री स्टुडिओ इंद्र तीन चेंडू दोन धावांची गरज आहे एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असतील आशिष सर लक्षात घ्यायचंय चला स्पीड अप करा आशिष सर एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असेल चला पंच तुम्ही तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा जाऊया कॉम स्टुडिओ मध्ये यस ओव्हर टू यू कॉम बॉक्स इंद्र तीन चेंडू दोन धावांची गरज आहे चला स्पीड अप करा या सामन्याला भरपूर वेळ खर्च केलाय यसला फटका चांगला सामना जिंकलाय तो मुकेश रॉयल संघ अभिनंदन हार्ड लक शिवम एट गंज